चरण जाधव यांची त्यांच्याच लेखणीतून चितारलेली ही कविता माझा बाप. माझा बाप जगातल्या मनकवड्या कवी लेखक साहित्यिकांनी चितारलाय अगदी हुबेहूब तसाच. रंगेल, बेवडा, रागीट, मारकुटा, ऐत खाऊ, चिडचिडा, मायला मारझोड करणारा, बिनकाम्या, आळशी, तराटलेल्या लाल जरी डोळ्यांचा, मजूर बिडी ओढून ओढून छातीचा पिंजरा झालेला, हुंड्याची दगदग नको म्हणून बहिणींना सदा पाण्यात पाहणार, दुसऱ्याची मोलमजुरी करून आणलेली माईची कमाई चोरणारा आणि दारू ढोसणारा, अंधार पडल्यावर मस्तवाल हत्तीसारखा डुलत डुलत घरी येणारा, चखण्यातून वाचून आणलेले चार शेंगदाणे मला देणारा, एकलाच खाय पोरींला देऊ नको अशी पेताड तंबी देणारा माझा बाप. काल त्याला मरणासन्न अवस्थेत पाहिला, पडला होता सरकारी इस्पितळात खाटेवर, संवेदनाहीन बेवारशासारखा, आयुष्याचा शेवटचा घटका मोजत. मी त्याच्या भकास डोळ्यात पाहताच डोळे पाण्याने डबडबले, त्याचे आणि माझेही. मी त्याच्या निस्तेज डोळ्यात पाहताच विचार केला, हाच का तो माझा बाप? रंगेल, बेवडा, रागीट, माजोरडा, आळशी, नाही तो तर केव्हाच मेलाय. आज माझ्यासमोर आहे लाचार, बेबस, हतबल, परावलंबी माझा बाप. श्वास थांबला, श्वास थांबला, हालचाल थांबली, गेला कायमचा, सुटला एकदाचा. कवी, लेखक, साहित्यिकांच्या तावडीतून माझा बाप, माझा बाप.